नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर. आणि आज आपल्यासोबत जे आहेत ते आपले सर्वांचे लाडके, नागपूरचे लाडके डॉक्टर विलास उजवणे, म्हणजे आपले नाना. नमस्कार. आणि महत्त्वाचं म्हणजे ते इथे येण्याचं कारण म्हणजे महापौर करंडक इथे ते परीक्षक आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की महापौर करंडक आणि सोबतच 99 नाट्यसंमेलन नागपुरात आहे, तर त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. सर्वप्रथम या नाटुकला चॅनलच्या सर्व दर्शक प्रेक्षकांना माझा नमस्कार. हे 99 जे नाट्यसंमेलन नागपुरात आहे त्याच्यासाठी सगळ्यात आधी माझ्या खूप शुभेच्छा. खरं म्हटलं तर हे संमेलन जे आहे ते खूप प्रतिष्ठेचं आहे, कारण नागपुरात हे संमेलन 35 वर्षानंतर होते. त्यासाठी सगळ्यांनी आपण जातलं पाहिजे. खूप छान होतं हे. महापौर करंडक गेली 2 वर्ष आजारी असतानाही मी या करंडकाला परीक्षक म्हणून आलो. ते याचं कारण मुख्य म्हणजे नाट्य संमेलन. या सगळ्या पोरांची मेहनत आणि माझे जे ज्येष्ठ रंगकर्मी आहे त्यांची खूप मेहनत आहे याच्या मागे. तुम्हाला सगळ्यांना हा खूप शुभेच्छा. सगळ्यांनी विरोध विसरून, एकमेकांचा विरोध विसरून यावं. कोणीही आमंत्रित करो न करो, इथे येऊन हे संमेलन यशस्वी करणं प्रत्येकाची जबाबदारी समजून यावं आणि संमेलन यशस्वी करावं ही मेहनती. नाना, आता तुम्ही महापौरमध्ये परीक्षक आहात, तर परीक्षक म्हणून परीक्षण करताना कसं वाटतंय आणि स्पेशली आपल्या नागपूरमध्ये? खरं म्हटलं तर खूप छान वाटतं. खूप एकांकिका होत्या, जवळपास 30-32. आणि हा जो करंडक आहे हा आहे राज्यस्तरीय करंडक, म्हणजे राज्यामध्ये प्रथम द्वितीय आलेल्या एकांकिका. त्यामुळे खूप कस लागायला, खऱ्या अर्थानं परीक्षक नाही परीक्षा देतो असं वाटलं. पण या माझ्या नागपुरात मला परीक्षक म्हणून बोलवलं याचा मला खूप आनंद आहे. माझे मित्र श्री प्रफुल्ल फरकसे, श्री नरेश कडेकर, श्री प्रकाश पात्रीकर, श्री रायपूरकर या श्री विनोद देशपांडे या सगळ्यांनी माझे खूप लाड केले, माझी पूर्ण खात्री ठेवली, काळजी घेतली. त्यासाठी त्या सगळ्यांचे खूप आभार. पण कार्यक्रम अतिशय उत्तम होतो हे मला म्हणायचं आहे. तुम्ही सगळे या आणि बघा. आता बरेच कालावधीनंतर तुम्ही आम्हाला दिसतात, तर चित्रपट, मालिका आणि नाटक यात रिएंट्री कधी होईल तुमची? लगेच, म्हणजे थोडा बरा झालो की लगेच, म्हणजे कदाचित 1-2 महिने. आताही मला 3-4 चित्रपट या महिन्यात होते. मी त्यांना बोलवलं, सांगितलं बघा मी असा आहे, तुम्हाला पाहिजे तर मी काम करतो, तुम्हाला हवा असेल तर घ्या, नाही तर माझ्यावर दया दाखवून घेऊ नका. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्यावरही संकट येतील पण त्याचा मुकाबला करा, खूप बरं जा. आणि त्यांना लोकांना सांगा दया करू नका, आमची परीक्षा घ्या, आम्ही नक्की पास होऊ आणि परत येईन, तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त. नक्कीच. आणि सोबतच तुम्हाला नाटुकला टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. मला नाटुकला टीमला माझ्यातर्फे आभार मानायचे, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुझेही खूप धन्यवाद आणि आमचे कॅमेरामन त्यांचेही धन्यवाद. थँक्स.